मुलांनो सांगा पाहू, तुमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत? पडले आहेत ना काहींचे दात? पुढचा प्रश्न, ज्यांचे दात पडले आहेत त्यांना पुन्हा नवे दात येतील का? नक्कीच येतात ना दात? अच्छा पुढचा प्रश्न, काही आजींचे किंवा आजोबांचे सगळे दात पडतात, त्यांना पुन्हा नवे दात येतात का? ठीक आहे ठीक आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या आजच्या सुंदर दात स्वच्छ शरीर या पाठामधून मिळणार आहेत. सर्वप्रथम आपण सुभाषच्या आजोबांची गोष्ट पाहूया. आमच्या आळीतील सारी मुले संध्याकाळी खेळायला जमली होती. सुभाष आला नव्हता, तो आजोबांच्या बरोबर दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता. 3 महिन्यापूर्वी आजोबांचे दात काढून टाकले होते. आज त्यांना नवीन कवळी मिळणार होती. मोनिकाताई म्हणाली, अशी कवळी खऱ्यासारखी दिसते पण ते दात खोटे असतात. पहिलीतल्या अहमदने विचारले, नवीन कवळी कशासाठी? माझ्या दादाचे दात पडले होते पण त्याला सगळे दात परत आले. तसे सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का? ते ऐकून सारेजण हसले. मोनिकाताईने अहमदला समजावून सांगितले, अरे लहानपणी दात येतात ना, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते 7व्या 8व्या वर्षी पडतात, त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात, ते पडले तर पुन्हा येत नाहीत. बाळू म्हणाला, नाही आले तर नाही आले, खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची? मोनिकाताई म्हणाली, बाळू तू 3रीत आहेस ना, तुझ्या वर्गातल्या 10-12 जणांचे तरी दात पडले असतील. तुझेही दात पडले आहेत. दात पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना? बाळू म्हणाला, हे मात्र खरं, भाजलेले दाणे मला इतके आवडतात पण खाता कुठे येतात? मेरी म्हणाली, आणि बाळू श म्हणू शकत नाही, पुढचे दात पडलेत ना, श म्हणायला गेला की शिट्टीच वाजते. ते ऐकून पुन्हा एकदा सारेजण हसले. मोनिकाताई म्हणाली, आता समजले ना कायमच्या दातांची काळजी घेणे का गरजेचे असते. तेवढ्यात सुभाष आणि आजोबा परत आले. आजोबा मुलांकडे पाहून हसले. त्यांच्या नव्या कवळीचे दात छान चमकत होते. जरा डोके चालवा, म्हातारपणी खूप जणांचे दात पडतात पण काही जणांचे कायमचे दात खूप आधी पडतात. त्याचे काय कारण असावे? सांगा बरं. अगदी बरोबर मुलांनो, आपण जर दररोज दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर दाताला कीड लागते. दातांच्या फटीमध्ये वेगवेगळे अन्नाचे कण अडकून राहतात, त्यामुळे आपले दात लवकरच खराब होतात आणि अशी दात लवकरच पडून जातात. म्हणून म्हातारपणी काही जणांचे दात अगोदरच पडतात. आता आपण दातांची काळजी कशी घ्यायची ते पाहूया. काहीही खाल्ले की तोंड धुवावे, चूळ भरावी, दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे, खुळखुळून 5-6 वेळा चुळा भराव्यात, नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात, दातामधील फटीमध्ये अडकतात आणि ते तसेच तोंडात राहिले तर कुसतात. त्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो. वारंवार असे होत राहिले तर हिरड्या खराब होतात. हिरड्यामधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. तीच घाण जर पोटात गेली तर त्यामुळे पोटाचे वेगवेगळे विकार होतात. शिवाय कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात किडतात. हळूहळू दात हलायला लागतात आणि सरते शेवटी पडतात. हे टाळायला हवे. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावेत. त्याचबरोबर जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. दात घासण्यासाठी काही जण कडुलिंबाच्या किंवा बाबळीच्या काड्या वापरतात. काही जण बाजारात मिळणारे दंतमंजन वापरतात. घरी तयार केलेली राखुंडी वापरतात. काही जण ब्रश आणि पेस्ट वापरतात.
आता कडुनिंबाच्या आणि बाभळीच्या काड्या किंवा राखुंडी वापरल्याने दातामधील फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. शिवाय राखुंडी खरखरीत असते, काड्या कठीण असतात, त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते. ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातामधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. मुलांनो, जरा डोके चालवा. तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती व का? अगदी बरोबर आहे, तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरली तर ती एक चांगली पद्धत आहे. आणि का, याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की ब्रश आणि पेस्ट जर वापरली तर दातामधल्या फटीसुद्धा नीट स्वच्छ होतात आणि फटीमध्ये अडकलेले कणसुद्धा बाहेर पडायला मदत होते, दात चांगले स्वच्छ होतात. चला मुलांनो, आता पुढचा महत्त्वाचा भाग आपण बघणार आहोत, खाण्याआधी हात का धुवायचे. तर यासाठी एक प्रयोग करून पहा. एक काचेचे चंचू पात्र घ्या, ते अर्धे भरेल इतके स्वच्छ पाणी त्यात होता. वर्गातील कोणते एखाद्या विद्यार्थ्याला अथवा विद्यार्थिनीला त्यात हात धुवायला सांगा. नंतर त्या विद्यार्थ्याचा अथवा विद्यार्थिनीचा हात पहा. त्या चंचूपात्रातील पाण्यात काही फरक पडला आहे का तेही पहा. तुम्हाला काय आढळून येईल? विद्यार्थ्याचा अथवा विद्यार्थिनीचा हात चंचूपात्र धुतला होता, तो स्वच्छ झालाय. चंचूपात्रातील पाणी मात्र थोडेसे गढूळ झाले. तुमच्या वर्गातील कुणीही हात धुतला असता तरी हेच आढळून आले असते. यातून काय उलगडते बरं? अगदी बरोबर आहे, दिवसाभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात, म्हणून खाण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवावेत. मुलांनो, माहीत आहे का तुम्हाला, कुठे खरचटले, जखम झाली तर अनेक जण जखमेवर ओली माती लावतात, पण ते चुकीचे आहे. त्यामुळे जखम आणखी चिघळू शकते, जखमेत पू होऊ शकतो. मुलांनो, आता आपण जाणून घेऊया शरीराच्या स्वच्छतेबाबत. लक्षात ठेवा, आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो. घाणेरड्या हातांनी जेवण केले तर ती घाट पोटात जाते, पोट बिघडते. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी आठवणीने हात स्वच्छ धुवावेत. जशी दातांची स्वच्छता ठेवणे जरुरीची आहे, तशीच केसांची आणि नखांचीही स्वच्छता ठेवायला हवी. पाच ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी. त्यासाठी रोज आंघोळ करायला पाहिजे. आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजेत. स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. आता आपण खरे हुशार कोण हे पाहणार आहोत. मुलांनो, सकाळी झोपून उठल्यावर सगळेच दात घासून तोंड धुतात, पण रात्री झोपायच्या आधी देखील आठवणीने दात घासून तोंड धुतात, ते सगळे खरे हुशार आहेत. जेवण झाल्यावर सगळेच हात धुतात, पण जेवायच्या आधी देखील आठवणीने हात धुतात, ते सगळे हुशार आहेत. आणि शेवटी आता आपण काय शिकलो हे बघणार आहोत. लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात, ते सातव्या आठव्या वर्षीच पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात, त्या दातांना कायमचे दात म्हणतात. कायमचे दात पडले तर पुन्हा दात येत नाहीत, म्हणून दातांची काळजी घ्यावी. दात अस्वच्छ असतील तर तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे आजार होतात. खेळताना, कामे करताना हात स्वच्छ होतात. जेवताना तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोट बिघडते. म्हणून हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे. केसांची, नखांची आणि ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी. हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवायला पाहिजे. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, पाठ 17, सुंदर दात स्वच्छ शरीर. या पाठावरील स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न अ, काय करावे बरे? मित्राचा दात दुखतो आहे, तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही, पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायचे आहे.
उत्तर, दात व्यवस्थित व मजबूत असणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. दुखणे अंगावर काढल्यास आणखी त्रास वाढू शकतो. दातांचे खास डॉक्टर असतात, ते सहजरित्या दातावर उपचार करतात असे मित्राला सांगू. प्रश्न आ, जरा डोके चालवा. त्यामध्ये पहिला प्रश्न, दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती, का? उत्तर, ब्रश व पेस्ट वापरून रोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे ही सर्वात चांगली पद्धत आहे. कारण अशा प्रकारे दात स्वच्छ केल्याने दातामधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. प्रश्न दुसरा, नखे का वाढू देऊ नयेत? उत्तर, नखे वाढू देऊ नयेत कारण वाढलेल्या नखामध्ये मातीचे कण इतर घाण जाऊन बसते. त्याच हाताने आपण जेवतो, मग हीच घाण आपल्या पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात. प्रश्न तिसरा पाहूया, बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज का असते? उत्तर, बाजारातील द्राक्ष विकण्यासाठी उघड्यावर ठेवलेली असतात, त्यामुळे धुळीचे कण व इतर घाण द्राक्षावर बसते. असे द्राक्षे आपण खाल्ले तर ही घाण आपल्या पोटात जाऊन पोटाचे आजार उद्भवतात. म्हणून बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज असते. पुढचा प्रश्न, सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते, त्याचे कारण काय? उत्तर, रात्री आपण जेवण करतो यावेळी अन्नाचे काही कण तोंडातच राहतात, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात. हे अन्नाचे कण तसेच तोंडात राहिले तर कुजतात, त्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो, हिरड्या खराब होतात, हिरड्यामधून रक्त व पू यायला सुरुवात होते. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे आहे. प्रश्न पाचवा, बाहेरून आल्यावर हात पाय धुण्याची पद्धत का आहे? उत्तर, बाहेर गेल्यावर आपल्या हात पायावर धुळीचे कण, काही सूक्ष्मजंतू इत्यादी घाण नकळत बसते. आपण थेट घरात आलो तर हीच घाण आपल्या घरात येईल, तसेच आपण काही खाल्ले तर हीच घाण हाताद्वारे आपल्या पोटात जाईल, मग आपण आजारी पडू शकतो. म्हणून बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, ई, गाळलेले शब्द भरा. त्यामध्ये पहिली रिकामी जागा, टिंब टिंब सातव्या आठव्या वर्षी पडतात. उत्तर काय येईल? अगदी बरोबर, दुधाचे दात. त्यानंतर पुढे, कुजलेले टिंब टिंब तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. उत्तर काय येईल? अगदी बरोबर, अन्नकण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तिसरा, ब्रश आणि टिंब टिंब वापरली तर दातामधील फटी नीट स्वच्छ करता येतात. याचं उत्तर काय आहे? पेस्ट. ब्रश आणि पेस्ट वापरली तर फटी नीट स्वच्छ होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, दात घासताना टिंब टिंब आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. याचं उत्तर आहे जीभ. त्यानंतर पुढची रिकामी जागा आहे, पाच टिंबटिंब स्वच्छता ठेवायला हवी. उत्तर आहे ज्ञानेंद्रियांचीही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न ई, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न, हिरड्या खराब का होतात? उत्तर, काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरली नाही, तोंड धुतले नाही तर अन्नाचे कण तोंडातच राहतात, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात, दातामधील फटीमध्ये अडकतात, ते तसेच तोंडात राहिले तर कुजतात, वारंवार असे होत राहिले तर हिरड्या खराब होतात. प्रश्न दुसरा, काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? उत्तर, काहीही खाल्ले की तोंड धुवावे, चूळ भरावी, दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे, खुळखुळून 5-6 वेळा चुळा भराव्यात. पुढचा प्रश्न, जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत? उत्तर, घाणेरड्या हातांनी जेवण केले तर ती घाण पोटात जाते,
पोट बिघडते म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावेत। पुढील प्रश्न, तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर, ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातामधील फटी नीट स्वच्छ करता येतात, शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते। पुढचा प्रश्न, स्वच्छता ठेवली नाही तर काय होते? उत्तर, स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात। त्यानंतर पुढील प्रश्न, दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? उत्तर, दात अस्वच्छ असतील तर तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात।